ते दरवर्षी वेगवेगळ्या देशांमधल्या किंवा ओव्हरऑल जगातल्या वेगवेगळ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनचा स्टडी करतात आणि त्याचा रिपोर्ट बनवतात. त्या रिपोर्टनुसार 2000 ते 2014 या 14 वर्षामध्ये कोऑर्डिनेटेड टेररिस्ट अटॅक्स, म्हणजे ओव्हरऑल प्लॅनिंग करून, रिसोर्सेस जमवून, टार्गेट ठरवून अशा प्रकारे जे टेररिस्ट अटॅक करण्यात आले, असे टेररिस्ट अटॅक करणाऱ्या ज्या जगातल्या पहिल्या 5 संघटना आहेत, त्याच्यामध्ये 5व्या क्रमांकाची संघटना म्हणजे ही CPI माओवादी. आणि त्याच्या आधीची जर का नावं पाहिली तर ISIL, बोको हराम, तालिबान, अल कायदा अशा संघटनेंच्या पंक्तीला बसणारी अशी ही ऑर्गनायझेशन आहे. तरीसुद्धा त्यांचे समर्थक म्हणतात की यांना तुम्ही दहशतवादी का म्हणता. आधीची जी काही उदाहरणं बघितली आपण आणि हा सगळा प्रकार पाहिल्यावर यांना दहशतवादी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? जेव्हा कधी एन्काउंटर्स होतात आणि ज्याच्यात माओवादी मारले जातात, त्यावेळेला अचानक ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्टला जाग येते आणि मग सत्यशोधन सुरू होतं. परंतु दररोज तिथे आदिवासी मारले जातात, रस्त्याच्या डेव्हलपमेंट रोखल्या जातात, शाळा पाडल्या जातात, लोकांचे बेसिक जे ह्युमन राईट्स आहेत ते रोज व्हायोलेशन तिथे होत असतं माओवाद्यांकडून. त्यावेळेला यांच्यापैकी कोणीही कधीच काहीच बोलत नाही. म्हणजे भारत हा कदाचित जगातला एकमेव देश असेल की जिथे रस्ते बांधण्यासाठी सैनिकांना आपलं रक्त वाहावं लागलं असेल. बुरखापालचा जो अटॅक होता, ज्याच्यामध्ये CRPFचे 25 जवान मागच्या I think 2017 गेले, 2017 गोष्ट, ते काय करत होते तिकडे? तर रस्त्याचं काम चालू होतं, त्याला प्रोटेक्शन देत होते. हे प्रोटेक्शन का द्यावं लागतं? आपल्या घराच्या शेजारी 100 मीटर का 1 किलोमीटरचा रस्ता होतो, आपल्याला पत्ता लागत नाही बरेचदा. तिथे परिस्थिती अशी आहे की कॉन्ट्रॅक्टर्सला जास्त पैसे मिळूनसुद्धा कॉन्ट्रॅक्टर्स कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तयार नसतात. का तयार नसतात? कारण की त्यांना भीती असते की त्यांच्या जीवाला काही होईल, माओवादी मारून टाकतील, किंवा त्यांचे जे काही इक्विपमेंट्स आहेत, मगाशी आपण जे फोटो पाहिले, सो अशा प्रकारे ते इक्विपमेंट्स ते जाळतात. करोडो रुपयांचं नुकसान होतं त्या कॉन्ट्रॅक्टरचं, त्याची भरपाई कोण देणार हा प्रश्न असतो. त्याच्यामुळे बाकीची कामंसुद्धा त्यांची ठप्प होतात, म्हणून कॉन्ट्रॅक्टर्स कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तयार नसतात. मग याच्यावरती सोल्युशन म्हणून असे रस्ते जेव्हा तयार होतात तेव्हा CRPFचे जवान हातात बंदुका घेऊन त्यांना प्रोटेक्शन देतात, तेव्हा ते रस्ते तयार होतात. आणि ते तयार झाल्यानंतर सुद्धा हे माओवादी काय करतात? तर रात्री गावकऱ्यांना उठवतात आणि अशा प्रकारे ते रस्ते खोदून गाड्या तिथून जाणार नाही हे इन्शुअर करतात. तिथे मोबाईल टॉवर्स लागू शकत नाहीत कारण माओवादी ते जाळून टाकतात. कारण जर का मोबाईल टॉवर्स लागले तर तिथला आदिवासी बाहेरच्या जगाच्या संपर्कात येईल, सत्य काय आहे ते त्याला कळेल, आणि मग माओवाद्यांची जी काही दहशतीमुळे तिथे जो कंट्रोल आहे तो राहणार नाही. ती दहशत टिकवणं हे यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, म्हणून कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट ते होऊ देत नाहीत. आत्ता जे काही मोबाईल टॉवर्स तिथे लावलेले आहेत ते CRPF किंवा पोलिसांच्या जे कॅम्प्स असतात त्याच्यामध्ये ते लावलेले असतात. सो एकीकडे म्हणायचं की डेव्हलपमेंट नाही झाली म्हणून माओवाद आला, आणि दुसरीकडे ती डेव्हलपमेंट होणार नाही याची खात्री करायची, ही यांची काम करण्याची पद्धती आहे. बेसिक ह्युमन राईट्स, राईट टू लाईफ हा बेसिक राईट आहे. रोज तिथे आठवड्यातून आपल्याला प्रत्येक वेळेला बातम्या मिळतातच असं नाही, जेव्हा एखादं मोठं एन्काउंटर होतं तेव्हा आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचतात. दर आठवड्याला कमीत कमी एक आदिवासी तिथे मरत असतो आणि हे म्हणतात की हे आदिवासींसाठी काम करतात. राईट टू नॅशनॅलिटी हा बेसिक राईट आहे. हे लोक तिथे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला झेंडेसुद्धा तिरंगा फडकवू देत नाहीत. राईट टू डेव्हलपमेंट हा बेसिक राईट आहे, तिथल्या लोकांपर्यंत डेव्हलपमेंट हे पोहोचू देत नाहीत. या आणि अशा अनेक बेसिक ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन जेव्हा माओवादी दररोज करत असतात आणि गेली 50 वर्ष करत आहेत, तेव्हा ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट कुठे असतात? तेव्हा यांचे रिपोर्ट्स का येत नाहीत? याच्यावरती काही उत्तरं नाही आहेत त्यांच्याकडे.
1949 कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या भाषणात बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं की दोन प्रकारच्या ग्रुप्सकडून संविधानाला धोका आहे, साम्यवादी आणि समाजवादी. त्याच्यात पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की कम्युनिस्टांचा संविधानाला विरोध आहे, तो हे संविधान कामगारांच्या अहिताचे आहे म्हणून नव्हे, तर हे संविधान संसदीय लोकशाहीच्या आधारावर उभे आहे म्हणून. कम्युनिस्टांना भारतात प्रोलेट्रिएट लोकांची हुकुमशाही हवी आहे आणि या हुकुमशाहीला अनुसरून त्यांना संविधान हवे आहे. दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे डाव्यांना संविधानातील मूलभूत अधिकारांवर निर्बंध नको आहेत, जेणेकरून संसदीय मार्गाने ते सत्तेवर येऊ शकले नाहीत तर या अनिर्बंध हक्कांचा वापर करून ते राज्य उलथून टाकू शकतील आणि भारतात हुकुमशाही आणू शकतील. UAPA सारखे कायदे यांना नको असतात, त्याची कारणं हीच आहेत. आणि बाबासाहेब 1949 हे म्हणतात, आणि आपलं दुर्दैव असं की 2013 त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर म्हणतात की नक्षलवादी हे देशाचे मित्र आहेत. जळगावमध्ये त्यांनी केलेलं स्टेटमेंट आहे. आता माओवाद्यांची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये शहरं का महत्त्वाची आहे ते आपण पाहूयात. वेळ थोडा आहे राहिलेला याची जाणीव आहे आणि बराच उशीर होत आहे याची पण जाणीव आहे. थोडासा राहिलेला आहे महत्त्वाचे मुद्दे, ते मी कव्हर करून थांबेन. शहरं का महत्त्वाची आहेत? तर ट्रान्झिट पॉईंट म्हणून, मनी मॅनेजमेंटसाठी, म्हणजे पैशाचे सोर्स जे आहेत, म्हणजे त्यांना जे तेंदूपत्ता कॉन्ट्रॅक्टर्सकडून हे लोक खंडणी घेतात, वेगवेगळ्या जे माइन्स असतात जे खाणकाम चालतं तिकडे त्यांच्याकडून खंडणी घेतात, असे वेगवेगळ्या प्रकारे यांच्याकडे पैसे येत असतात. पण त्याचं जे मॅनेजमेंट होतं ते त्यांचे शहरी जे लीडर आहे, नेतृत्व जे आहे ते कायम शहरी लोकांकडे आहे, त्यांच्या माध्यमातून त्याचं नेतृत्व त्याचं मॅनेजमेंट होत असते. हत्यारं आणि एक्सप्लोझिव्स याचा सोर्स म्हणून यांना शहरं महत्त्वाची आहेत. काही वर्षांपूर्वी चंद्रपूरमधली एक देशभक्ती युवा मंच ही माओवादी फ्रंट ऑर्गनायझेशन म्हणून ही आहे, म्हणजे माओवादी फ्रंट ऑर्गनायझेशन म्हणजे नाव ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही की देशभक्ती युवा मंच ही माओवादी फ्रंट संघटना असू शकते. त्यांच्या कार्यकर्त्यांना पुण्यातल्या ॲम्युनेशन फॅक्टरीमधून नगरला जाणारे, म्हणजे ॲम्युनेशन घेऊन जाणारे जे कॉन्व्हॉय असतात त्याचं सर्वेक्षण करायला सांगण्यात आलं होतं. सो वेपन्स आणि एक्सप्लोझिव्ससाठी यांना शहरांवर अवलंबून राहावं लागतं, लॉजिस्टिक सपोर्टसाठी अवलंबून राहावं लागतं. लीगल एड म्हणजे जेव्हा यांची माणसं पकडली जातात तेव्हा त्यांच्यासाठी वकिलांच्या फौजाच्या फौजा उभ्या होतात, रातोरात उभ्या होतात. अशा लीगल टीम्स, लीगल प्रोटेक्शन यासाठी त्यांना शहरांवरती अवलंबून राहावं लागतं. फोर्थ जनरेशन वॉरफेअरमधला एक प्रकार जो मानला जातो तो म्हणजे लीगल वॉरफेअर. लीगल वॉरफेअरमध्ये देशातली जी काही कायदा म्हणजे ज्युडिशियरी आहे, कायदा इम्प्लिमेंट करणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत त्यांचा वापर करून शत्रूच्या म्हणजे भारत सरकारच्या कारवाया, पोलीस यंत्रणेच्या कारवाया कशा डिले करता येतील, हा जो काही प्रकार आहे त्याला लीगल वॉरफेअर म्हणतात, ज्याला लॉफेअर पण म्हटलं जातं. मेडिकल एडसाठी मेडिकली जी काही त्यांना बेसिक प्रथमोपचार तिथे असतात पण त्याच्यापेक्षा जास्त जी काही मेडिकल मदत लागते त्यासाठी त्यांना शहरांवरती अवलंबून राहावं लागतं. इंटरनॅशनल कॉन्टॅक्टसाठी त्यांना शहरांवरती अवलंबून राहावं लागतं. जेव्हा 6 जूनला 5 जणांना अटक झाली होती त्याच वेळेला छत्तीसगड पोलिसांनी अभय नावाच्या एका व्यक्तीला बँगलोरमधून अटक केली होती. तो एक मायक्रोफायनान्स कंपनी चालवायचा. ही जी मायक्रोफायनान्स कंपनी होती त्याच्या माध्यमातून तो इंटरनॅशनली वेगवेगळ्या देशांमध्ये भेटी देऊन फंड रेझिंग करायचा माओवाद्यांसाठी. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे 10 जणांना जेव्हा या अटक झाली 6 जून आणि 28 ऑगस्टला एल्गार परिषदेच्या संदर्भात, तेव्हा युरोपियन युनियनमधल्या काही नेत्यांनी असा प्रस्ताव मांडला तिकडे की जोपर्यंत यांची सुटका होत नाही तोपर्यंत युरोपियन युनियन आणि भारतामधले जे काही करार आहेत ते आयदर रद्द करावेत किंवा ते स्थगित करावेत. GN साईबाबा जो फिजिकली चॅलेंज्ड आहे तो व्हीलचेअरवरती असतो जन्मतःच, चालता येत नाही त्याला, पण माओवाद्यांचं नॅशनल इंटरनॅशनल नेटवर्क त्यांनी उत्कृष्ट उभं केलेलं आहे. GN साईबाबा जेव्हा
आता तुरुंगात आहे तो ऑलरेडी, त्याच्या समर्थनार्थ युनायटेड नेशन्स एक रिपोर्ट काढतो. त्यांची जी ह्युमन राईट्सची बॉडी आहे त्यांच्या माध्यमातून तो रिपोर्ट पब्लिश होतो. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं असतं की ॲलेजेडली, म्हणजे असा आरोप आहे, म्हणजे ॲलेजेडली हा शब्द वापरला की बरेच लीगल प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात म्हणून ॲलेजेडली, भारतीय कोर्टानी जे काही कन्व्हिक्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही त्याचा हिंसक कारवायांमध्ये सहभाग नाही आहे अशा प्रकारची मांडणी त्या रिपोर्टमध्ये आहे. हे जे काही इंटरनॅशनल अशा गोष्टी होत असतात त्याच्यामध्ये यांचा इंटरनॅशनल कनेक्ट जो असतो हे त्याचं कारण असतं. माध्यमांचा वापर हे स्वतःच्या प्रचार आणि प्रसारासाठी उत्कृष्टपणे करत असतात, आपण सगळेजणं ते पाहतच आहोत. त्यामुळे मीडिया अटेन्शनसाठीसुद्धा शहरं यांना महत्त्वाची असतात. आणि माओच्या शिकवणीमध्ये जे सांगितलेलं आहे की सुरुवातीला जे काही बाहेरचे एरियाज आहे शहरांच्या बाहेरचे तिथे सशस्त्र क्रांतिकारी तळ उभे करायचे आणि नंतर हळूहळू तिथली परिस्थिती जेव्हा योग्य होईल तेव्हा शहरांमध्ये सुद्धा असे उठाव करायचे आणि राजकीय सत्ता हस्तगत करायची अशी माओची मांडणी आहे. शहरांमधला जो उठाव असतो तो सगळ्यात शेवटच्या स्टेजला त्याच्या मांडणीनुसार होतो, परंतु त्याचं जे काम असतं ते सुरुवातीपासूनच होत असतं. म्हणजे ज्याला मोबिलायझेशन आणि मास ऑर्गनायझेशन्स बनवण्याचं जे काम आहे ते सुरुवातीपासून होतं. त्यांच्या डॉक्युमेंट्सनुसार स्लाइड, ही सगळी शहरं आहेत जी माओवाद्यांसाठी महत्त्वाची आहेत, पुणे, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कानपूर, पटना, कोलकाता, केरला, कर्नाटका, तमिळनाडू, ही सगळी शहरं इकॉनॉमीच्या दृष्टीने, इंडस्ट्रीजच्या दृष्टीने आणि अकॅडमिक्सच्या दृष्टीनं ही सगळी शहरं महत्त्वाची आहेत. अनुराधा गांधी असं म्हणायची की पुणे हे ओपिनियन मेकर शहर आहे, देशभरातले विद्यार्थी इथे येतात, त्यामुळे देशामध्ये एखादा नरेटिव सेट करायचा असेल तर त्यासाठी पुणे हे महत्त्वाचं आहे, म्हणून पुण्यात काम करणं महत्त्वाचं आहे, हे तिचे विचार होते. माओवाद्यांची तीन वेपन्स आहेत, तीन हत्यारं आहेत त्यांची, शस्त्र आहेत त्यांची तीन. एक म्हणजे पार्टी, या पार्टीचा इलेक्शनमधले जे काही वेगवेगळ्या कम्युनिस्ट पार्टी आहेत त्याचा संबंध नाही. पार्टी म्हणजे माओवाद्यांची जी काही लीडरशिप, जी स्ट्रॅटजी बनवणारी बॉडी आहे त्याला पार्टी म्हटलं आहे. आणि माओ असं म्हणतो की पार्टी शूड रूल द गन, गन शूड नॉट रूल द पार्टी, म्हणजे पार्टीचा कंट्रोल हा बंदुकीवर असला पाहिजे, बंदुकीचा कंट्रोल पार्टीवर नाही. हे एक त्यांच्या दृष्टीने शस्त्र आहे. दुसरं त्यांचं शस्त्र म्हणजे आर्म्ड कॅडर, म्हणजे जे सशस्त्र फौजा आपल्याला दंडकारण्यामध्ये दिसत असतात माओवाद्यांच्या तिथे अटॅक करताना, निष्पाप आदिवासींना मारताना, ते त्यांचं एक दुसरं शस्त्र आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे युनायटेड फ्रंट, म्हणजे मास ऑर्गनायझेशन्सचं, फ्रंट ऑर्गनायझेशन्सचं जे काही जाळं आहे त्याला ते युनायटेड फ्रंट म्हणतात, शहरांमधल्या मास ऑर्गनायझेशन्सचं जाळं, आणि त्याला त्यांनी इथे शस्त्र म्हटलं आहे. एक लक्षात घ्या, शत्रू जेव्हा बंदुकीने अटॅक करतो तेव्हा आपण त्याला तलवारीने उत्तरं देऊ शकत नाही. इथे शत्रू म्हणतो आहे की युनायटेड फ्रंट हे त्यांचं शस्त्र आहे, त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी त्या पद्धतीचं आणि संविधानिक चौकटीत असलेलं शस्त्र आपल्याला वापरावं लागेल. म्हणजे मास ऑर्गनायझेशन्सचं उत्तर, याच्यासाठी मास ऑर्गनायझेशन्सच गरजेच्या आहेत. बरेचदा असं स्टेटमेंट, ज्याला मी बेजबाबदार स्टेटमेंट म्हणेल, केलं जातं की दलित माओवादी बनत आहेत. हे माझ्या दृष्टीने अत्यंत चुकीचं आणि बेजबाबदार स्टेटमेंट आहे. दलित माओवादी बनत नाही आहेत, माओवादी दलितांना टार्गेट करत आहेत. कृपया या दोन वाक्यांमधला जो फरक आहे तो समजून घ्या. माओवाद्यांच्या स्ट्रॅटजीमध्ये ते म्हणतात की त्यांना जातीचे प्रश्न घेऊन दलित समाजातल्या तरुण तरुणींना, लोकांना त्यांना मोबिलाईज करायचं आहे. आणि पुढे ते म्हणतात की मोबिलाईज करून ते जातीचे प्रश्न नाही सोडवायचेत त्यांना, तर हे जे काही त्यांचं तथाकथित क्रांती आहे, जे ॲक्च्युली भारताच्या विरोधातलं युद्ध आहे, त्याच्यासाठी त्यांना वापरायचं आहे. इतके दिवस त्यांनी आदिवासींना वापरलं, आता त्यांना दलित समाजातल्या मुलांना मुलींना वापरायचं आहे.
एक लक्षात घ्या, इतके वर्षामध्ये दलित समाजानी जे काही भोगलं, त्यांना जे काही त्यांचे हक्क मिळाले ते संविधानामुळे मिळालेले आहेत. आणि त्यांची जी निष्ठा आहे संविधानाची, ती केवळ टेक्निकल नाही आहे, ती भावनिकसुद्धा आहे. कारण त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्या संविधानामुळे मिळालेला आहे. त्यामुळे अशा संविधानाच्या विरोधात काम करणाऱ्या माओवाद्यांना दलित समाजातले मुलं मुली तरुण सपोर्ट करणं शक्य नाही. परंतु होतं कसं की हे जे माओवादी जेव्हा दलित समाजामध्ये एंटर करतात, तिथे जेव्हा त्यांच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते आंबेडकरवादी असल्याचा बुरखा पांघरतात, ढोंग करतात, नाटक करतात, जे सुधीर ढवळेसुद्धा करतो. आणि जसं आपण सुरुवातीला बघितलं की शत्रू हा शत्रू आहे हे दिसतच नसतं फोर्थ जनरेशन वॉरफेअरमध्ये, तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जेव्हा कधी आपण या संदर्भात वक्तव्य करतो तेव्हा ती केअरफुली करण्याचं खूप गरज आहे. दलित माओवादी बनत नाही आहेत, माओवादी दलितांना टार्गेट करतायत. मुठभर ती दलित समाजातले मुठभर लोक माओवाद्यांच्या समर्थनार्थ बोलायला लागले, याचा अर्थ संपूर्ण दलित समाज माओवादी बनतोय असा होत नाही. पुढे त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये माओवादी म्हणतात की ज्या दलित संघटना आहेत त्या त्यांना इररिलेव्हंट करायच्या आहेत, त्यांचं महत्त्व त्यांना संपवायचं आहे. का संपवायचं आहे? तर जर का ते महत्त्व संपलं तर दलित समाजाचा वापर ते त्यांच्या तथाकथित क्रांतीसाठी करू शकतील आणि मग दलित समाज त्यांच्याकडे उत्तरं शोधण्यासाठी येईल. म्हणून त्यांना दलित संघटना इररिलेव्हंट करायच्या आहेत. यांना जर का खरंच दलित समाजासाठी काही करायचं असतं तर त्यांनी दलित संघटना इररिलेव्हंट करायचं किंवा त्यांना त्यांचं नामोनिशान संपवण्याचा विचार कधीच केला नसता. गडचिरोलीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये 40 माओवादी मारले एन्काउंटरमध्ये. त्यानंतर भारतातल्या 42 बुद्धिवादी लोक, पूर्ण भारतातून वेगवेगळे 42 बुद्धिवादी लोक सत्यशोधन करण्यासाठी गेले होते. लक्षात घ्या, 40 माओवादी मारले जातात आणि 42 लोक तिथे सत्यशोधन करायला जातात. परंतु अक्षरशः दररोज या सगळ्या एरियाजमध्ये, ज्याला रेड कॉरिडॉर म्हटलं जातं, तिथे पोलीस, CRPF किंवा आदिवासी हे अक्षरशः दररोज मारले जात असतात. पण त्या संदर्भात सत्यशोधन करण्यासाठी किंवा करण्याची गरज स्वतःला देशभक्त किंवा देशप्रेमी म्हणणाऱ्या आपल्याला जाणवत नाही, हा आपला वीकनेस आहे जो त्यांच्या पथ्यावर पडतो. ती त्यांची स्ट्रेंथ नाही आहे, तो आपला वीकनेस आहे. बेला भाटिया ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये प्रोफेसर होती. तिकडून जेव्हा ती बाहेर पडली तेव्हा सरळ निघाली आणि त्या जगदलपूरला जाऊन राहायला लागली, बस्तरमध्ये. पोडियम पांडा नावाचा एक शरणार्थी होता, त्यांनी असं स्टेटमेंट दिलं आहे की बेला भाटियाला आणि नंदिनी सुंदरला तो तिकडे आतमध्ये माओवाद्यांशी भेट करवण्यासाठी म्हणून घेऊन जायचा. सो तिकडे अशा प्रकारचे हे उद्योग करणारे लोक, आणि यांना छत्तीसगड सरकारतर्फे गव्हर्नमेंट क्वार्टर्स दिले जातात राहण्यासाठी, ते गव्हर्नमेंट एम्प्लॉईज नसताना. यांना प्रश्न विचारण्याची तसदी आपल्यासारखे देशभक्त आणि देशप्रेमी नागरिक घेत नाहीत, हा आपला वीकनेस आहे जो त्यांच्या पथ्यावर पडत असतो. ह्युमन राईट्स लॉ नेटवर्क नावाची एक संघटना, निहाल सिंग राठोड नावाचा ॲडव्होकेट त्याच्यासाठी काम कर, त्याची संघटना आहे ती. निहाल सिंग राठोडचं जर का तुम्ही ट्विटर अकाउंट चेक केलं तर सुरेंद्र गडलिंगच्या समर्थनार्थ अनेक ट्वीट बघायला मिळतील. गडचिरोलीमध्ये झालेला एक प्रकार, January 2017 एक एन्काउंटर झालं होतं. त्याच्यानंतर दोन मुली तिथे फिरताना दिसल्या पोलिसांना, म्हणून पोलिसांनी त्या मुलींना बोलावलं आणि त्यांची चौकशी केली. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की यांचा माओवाद्याशी काही संबंध नाही आहे, तेव्हा त्या मुलींना खाऊपिऊ घातलं आणि त्यांना त्यांनी सोडून दिलं. जेव्हा ते त्यांच्या गावी गेल्या, गावात गेल्यानंतर तिथला सरपंच जो शीला गोटा म्हणून सरपंच आणि तिचा तो सैनू गोटा, हे दोघं जणं, या दोघांनी त्या मुलींना फोर्स करून FIR रजिस्टर करायला लावली की त्यांच्यावरती बलात्कार झाला आहे म्हणून. त्या मुली सांगत राहिल्या की तसं काही झालेलं नाही आहे, पण त्यांच्यावरती दबाव आणण्यात आला.
सुदैवानं लगेच ताबडतोब कोर्टात मॅटर गेलं. कोर्टात या मुलींनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांच्यावर म्हणजे बलात्कार तर दूरची गोष्ट, पोलिसांनी त्यांची कशा प्रकारे काळजी घेतली आणि कशी चांगली वागणूक दिली हे त्यांनी स्वतः सांगितलं. त्यातून त्यांची म्हणजे पोलिसांची तर मुक्तता झालीच, परंतु ह्युमन राईट्स लॉ नेटवर्कसारख्या ऑर्गनायझेशन्स अशा प्रकारचे आरोप सर्रास करत असतात. म्हणजे एक टीम असते जी पोलिसांशी बंदुका घेऊन लढत असते आणि दुसरी टीम असते जी पोलिसांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांना लीगल लूपमध्ये अडकवण्यासाठी काम करत असते. आणि अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशन्सच्या विरोधात प्रश्न विचारण्यासाठी किंवा लीगल ॲक्शन घेण्यासाठी आपल्यासारखे देशप्रेमी आणि देशभक्त नागरिक उभे राहत नाही, हा परत एकदा आपला वीकनेस आहे जो त्यांच्या पथ्यावर पडत असतो. या विषयातले चॅलेंजेस आता शेवटच्या दोन स्लाइड्स आहेत. या विषयातले चॅलेंजेस अनेक आहेत. जसं मी सगळ्यात पहिलं म्हटलं की शत्रू शत्रू आहे हे ओळखणं सगळ्यात मुश्किल आहे. कुठलाही फिक्स्ड फॉर्म्युला नाही आहे त्यासाठी. बरेचदा लेक्चर झाल्यावरती लोक विचारायला येतात की आम्ही हे ओळखायचं कसं, त्याला असा फिक्स्ड कुठलाही फॉर्म्युला नाही आहे. पण एकंदर हे जे लोक असतात ते वेगवेगळ्या सोशल इश्यूजवरती काम करतो आहे असं दाखवतात, परंतु त्याच्यावरती सोल्युशन मिळणार नाही याची खात्री करतात, सोल्युशन मिळू देत नाहीत, केवळ आंदोलनं भडकवत राहतात, संघर्ष भडकवत राहतात. कुठलंही सरकार असो, मग ते भाजपाचं असो किंवा काँग्रेसचं असो, सरकारच्या विरोधामध्ये कन्सिस्टंटली ते म्हणजे टीका करणं हे लोकशाहीमध्ये ॲक्सेप्टेड आहे, पण सिस्टीम कशी चुकीची आहे हे ते सांगत राहतात. एका ऑर्गनायझेशनमध्ये एक कार्यक्रम अटेंड करायला मी गेले होते, त्याच्यामध्ये तिथे एका प्रोफेसरनी खूप उत्कृष्ट मांडणी केली की कसा भ्रष्टाचार आहे आणि त्यामुळे कशी ही सिस्टीम चुकीची आहे आणि ही सिस्टीम बदलणं महत्त्वाचं आहे. तर मी त्यांना विचारलं, सिस्टीम बदलायचं म्हणजे काय करायचं, सिस्टीममधली माणसं बदलायची का सिस्टीमचं स्ट्रक्चर बदलायचं? तर त्यांनी म्हटलं की माणसं बदलून उपयोग काय, दर 2 वर्षांनी वेगवेगळे ऑफिसर्स येत असतात, दर 5 वर्षांनी वेगवेगळ्या पार्टीज येत असतात. तर म्हणे की त्यामुळे माणसं बदलून उपयोग नाही, म्हणजे याचा अर्थ स्ट्रक्चर बदलायचं आहे. तर मी त्यांना विचारलं की मग स्ट्रक्चर काय अपेक्षित आहे तुम्हाला, मग ते म्हणाले की नाही तो खूप मोठा विषय आहे, आपण जरा सविस्तर नंतर बोलूया त्याच्यावरती, सगळ्यांसमोर बोलण्याचा विषय नाही आहे तो. सो अशा प्रकारची जी एक विशेष मांडणी तुम्हाला दिसेल की ज्याच्यामध्ये कायम सिस्टीम कशी चुकीची आहे आणि सिस्टीमच सगळी चूक सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे हे वारंवार सांगत असतात आणि सिस्टीममध्ये इम्प्रूव्हमेंट करायच्याऐवजी ती सिस्टीम संपवण्याच्या गप्पा करत असतात, असे काही सिम्प्टम्स असतात या लोकांचे. ही विचारधारेची लढाई आहे. जसं आपण सुरुवातीला पाहिलं की बरेचदा आपल्याला वाटलं की आता माओवाद संपला, पण तो परत उफाळून वर आला. सो ही विचारधारा जी आहे ती किती फोल आहे हे लोकांपर्यंत जेव्हा पोहोचेल आणि लोकांना जेव्हा कळेल तेव्हा आपोआपच लोक त्याला सपोर्ट करणं बंद करतील. आदिवासींनी गेल्या 50 वर्षात तो अनुभव घेतला आणि त्यामुळे या लोकांना सपोर्ट करणं बंद केलेलं आहे, कमी जर निश्चित झालेलं आहे. काही लोक असतात जे केवळ दहशतीमुळे त्यांना सपोर्ट करत असतात आणि काही मुठभर लोक असतात जे ॲक्च्युली त्यांचं समर्थन करत असतात. कायद्याचे काही लिमिटेशन्स आहेत, त्या लिमिटेशन्समध्ये राहून पोलिसांना काम करावं लागतं. म्हणजे आनंद तेलतुंबडेंनी 2012 अनुराधा गांधीच्या आर्टिकल्सचं पुस्तक पब्लिश केलेलं आहे, किंवा माओवादी हिंसा कशी योग्य आहे हे जेव्हा तो सांगतो तरीसुद्धा त्याच्याबद्दल काही ॲक्शन घेणं शक्य नसतं. कारण जर का तुम्हाला ती व्यक्ती कुठल्या अशा दहशतवादी संघटनेची मेंबर आहे किंवा त्यासाठी फंडिंग रेज करते किंवा त्याच्यामध्ये रिक्रुटमेंटमध्ये इन्व्हॉल्ड आहे, अशा प्रकारच्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात, जे खरंच खूप अवघड असतं. त्यामुळे त्या सगळ्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्यांच्या विरोधात काम करणं खरंच पोलिसांसाठी एक चॅलेंज असतो. वेगवेगळ्या नावांनी हे लोक फ्रंट ऑर्गनायझेशन्स बनवत असतात, काही रजिस्टर्ड असतात, काही रजिस्टर्ड नसतात, आणि अशा वेगवेगळ्या फ्रंट ऑर्गनायझेशनचा ट्रॅक ठेवणं हे खरंच खूप डिफिकल्ट असतं. पॉसिबल सोल्युशन्स काय काय असू शकतात? सामान्य नागरिक म्हणून आपल्या सिस्टीममध्ये काही लूपहोल्स निश्चित आहेत जे आपण अनुभवत असतो. ते लूपहोल्स दूर करणं म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिटिकल सिस्टीममधले लूपहोल्स जे आहेत, ज्या काही इम्प्रूव्हमेंट सुधारणा गरजेच्या आहेत त्या करणं खरंच गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी आपण जर का काम केलं तर ते लाँग टर्म सस्टेनेबल सोल्युशन आहे या विषयावरती.
भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला, विविध जाती, धर्म, भाषा, पंथ अशा सगळ्यांनी सगळी विविधता असलेल्या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचं जे काम आहे ते काम संविधानिक राष्ट्रवाद करू शकतो, त्यामुळे तो मनापासून जोपासण्याची खरंच गरज आहे. अशा प्रकारचा जो काही माओवाद्यांचा फेक प्रॉपगंडा आपल्याला बघायला मिळतो सोशल मीडियावरती, त्या फेक प्रॉपगंडाला, त्याचा फेक जो खोटा प्रचार आहे त्याला पुराव्यांसहित उत्तर देणं याची खरंच गरज आहे. त्यासाठी अभ्यास करून पुरावे शोधून उत्तरं देणं हा त्याच्यावरचा एक उपाय होऊ शकतो. तरुणांमध्ये आणि नागरिकांमध्ये या विषयाबद्दलचा अवेअरनेस निर्माण होणं खूप गरजेचं आहे. मी नेहमी म्हणते की किती दहशतवादी किंवा माओवादी पकडले गेले किंवा मारले गेले याची संख्या सांगणं खूप सोपं असेल, पण किती जणं त्या मार्गाला जाता जाता राहिले, तिथे जाता जाता वाचले, त्याची संख्या कदाचित कुठेच आपल्याला मिळणार नाही. तो एक थँकलेस जॉब आहे, पण जर का तो आपण केला नाही तर ती मेलेल्यांची आणि पकडल्या गेलेल्यांची संख्या वाढत जाईल, त्यामुळे तो थँकलेस जॉब आपल्याला करावा लागेल. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या प्रकारे गिरीश कर्नाडांसारखे लोक गळ्यामध्ये जेव्हा हे सगळ्या अरेस्ट झाल्या त्यावेळेला मी टू अर्बन नक्षल, म्हणजे मी सुद्धा शहरी माओवादी आहे अशा प्रकारच्या पाट्या घेऊन ते लोक फिरायला लागले. अनेक तरुण तरुणी पण त्याच्यामध्ये होते. काही जणं सगळं माहीत असून त्यांच्यासाठी ते काम करत होते, काही जणं नकळत त्याच्यामध्ये वाहवत गेले. त्याचा उद्देश हा होता की जेव्हा सगळी प्रत्येक व्यक्ती मी सुद्धा शहरी माओवादी आहे असं म्हणायला लागते तेव्हा त्या विषयाचं गांभीर्य कमी होतं, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरती डिबेट करताना किंवा कुठेही मांडणी करताना जर का केवळ एखादी व्यक्ती आपल्या विचारधारेच्या विरोधात बोलत आहे किंवा एखादी व्यक्ती आपल्याला जे आवडत नाही त्या गोष्टी बोलत आहे म्हणून त्या व्यक्तीला शहरी माओवादी म्हणणं, हा प्रकारसुद्धा या विषयाचं गांभीर्य तितकंच कमी करतो. त्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे कुठलेही पुरावे नाहीत, मग ते कदाचित सजेस्टिव्ह पुरावे असतील, सजेस्टिव्ह एव्हिडन्सेस असतील, तसेसुद्धा जोपर्यंत नाहीत तोपर्यंत एखाद्या व्यक्तीला माओवादी किंवा शहरी माओवादी असं सर्रास वापरणं शब्द हे चुकीचं आहे आणि त्यामुळे या विषयाचं गांभीर्य कमी होतं. त्यामुळे हा शब्द वापरताना तो केअरफुली वापरणं गरजेचं आहे. बरेचदा लोक विचारतात आम्ही काय करू शकतो. एक लक्षात घ्या, फुटीरतावादी चळवळी, माओवादी चळवळी या सामान्य लोकांना वापरून देशाच्या विरोधात काम करतात, त्यामुळे यांना उत्तर देण्यासाठी सामान्य माणसंच उभं राहू शकतात, अर्थात पोलीस एजन्सीज काम करत असतात, पण ते पुरेसं नाही आहे. हा जो काही प्रकार आहे त्याला समाजातून सुद्धा काउंटर येणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही संशयास्पद गोष्टी तुम्हाला जर का जाणवल्या तर त्या पोलिसांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. अशा संदर्भामध्ये कायदेशीर कारवाया करणं, जसं तुषार दामगुडे यांनी केली, ते सुद्धा गरजेचं आहे. लिखाण करणं जेणेकरून लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. सोशल मीडियावरती अनेक आपण चुकीची माहिती बघत असतो, वाचत असतो, व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर. ती चुकीची माहिती चुकीची आहे हे योग्य पुराव्यांसहित मांडणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारचे ब्लॉग्स, अशा प्रकारचं लिखाण आपण करू शकतो. आणि एक लक्षात घ्या, कुठल्याही व्यक्तींनी अशा प्रकारचं लिखाण करणं गरजेचं आहे याचं कारण सांगते. जेव्हा गुगल करायला जाल तुम्ही तेव्हा माओवाद्यांच्या समर्थनार्थ अनेक लेख दिसतात, अनेक सर्चमध्ये येतात, सर्च इंजिनमध्ये, परंतु त्यांची रियालिटी सांगणाऱ्या जे काही माहिती आहे, आर्टिकल्स आहे, ते खूप कमी दिसतात. जेव्हा हजारो नागरिक त्यांची जी सत्यता आहे, त्यांचं जे काही खरं रूप आहे त्याच्याबद्दल लिहायला लागतील, तेव्हा आपोआपच जेव्हा गुगल सर्च करायला लोक जातील त्यावेळेला त्यांना योग्य ती माहिती पुराव्यांसकट मिळू शकते. त्यासाठी सगळ्यांनी लिहितं होणं गरजेचं आहे. आणि जी सिस्टीम आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी छोटे छोटे इनिशिएटिव्ज गरजेचे आहेत. यासाठी मी नेहमी वयम नावाची एक संघटना आहे जी जव्हारमध्ये काम करते, पालघर जिल्ह्यामध्ये, त्याचं उदाहरण देत असते. अनेक तिथे आंदोलनं झाली,
आदिवासींना त्यांचे हक्क देण्यासाठी. परंतु वयमनी त्या आदिवासींना फक्त लोकशाहीच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्यांचे हक्क मिळवण्याच्या त्या शिकवल्या. आणि आज तिथे 10वी 9वीतली मुलंसुद्धा RTI फाईल करतात आणि त्यांचे हक्क लोकशाही मार्गाने ते मिळवतात. ज्या वेळेला लोकांना हा विश्वास होईल की लोकशाही मार्गाने माझे हक्क मला मिळू शकतात, तेव्हा असे 10 माओवादी त्यांना सांगायला जरी आले की तुम्हाला हातात बंदूक घ्यायची गरज आहे, तरी हीच लोकं, हीच मुलं, ही याच मुली त्यांना उत्तर देऊ शकतात आत्मविश्वासाने की माझे हक्क लोकशाही मार्गाने कसे घ्यायचे ते मला माहीत आहे, त्यामुळे तुमच्या बंदुकीची मला गरज नाही. आणि अशा प्रकारचा अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे. जवळजवळ 2 तास होत आले, माफ करा खूप जास्त टाईम ओव्हरशूट झाला आहे, परंतु आपण सगळ्यांनी पेशन्सनी ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. मी इथे थांबते. धन्यवाद स्मिताताई, आपण आम्हाला या विषयावर एवढे मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने मी आपले आभार मानते. आता कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने होईल त्याआधी कोणी जाऊ नये. तत्पूर्वी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी यावर्षीचे व्याख्यानमाला प्रमुख श्री विक्रम पानसे यांना व्यासपीठावर बोलावते. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमालेच्या 9व्या वर्षातील शेवटच्या पुष्पासाठी आपण इथं जमलेलो आहोत. ही व्याख्यानमाला संपन्न करण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले आहे. त्यांचा नामोल्लेख व त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी मी इथे उभा आहे. तत्पूर्वी आत्ता स्मिताताईंचं जे भाषण ऐकलं, स्मिताताईंनी जे आपलं प्रबोधन केलं, त्यासाठी प्रबोधन मंचाच्या वतीनं एक निवेदन आहे. प्रबोधन मंच पुणे शहरामध्ये गेली अनेक वर्ष राष्ट्रीय विचाराला प्राधान्य देऊन नागरिकांमध्ये प्रबोधन करत आहे. त्याचाच भाग म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान हे आपले राष्ट्रीय कार्य असल्यामुळे आपण सर्वांनी मतदान जरूर करावे व मतदान करताना केवळ आणि केवळ राष्ट्रीयत्व, राष्ट्रीय विचार यालाच प्राधान्य द्यावे. तसेच लोकशाहीमध्ये मतदान हे आपले राष्ट्रीय कार्य आहे हे करताना आपले मतदान यादीमध्ये नाव आहे का नाही याची खात्री करावी. तसेच आपले व आपल्या परिचितांचे 100% मतदान झाले का नाही याची पण खात्री करावी. आणि तिसरा जो पर्याय आहे नोटा, हा वापरताना आपण 100 वेळा विचार करावा. क्षमस्व, आत्ता आपण व्याख्यानमालेच्या अंतिम टप्प्यात आहोत. मी व्याख्यानमालेसाठी जे अनेकांचे सहकार्य लाभलेले आहे त्यांचे ऋण व्यक्त करतो. पुणे महानगरपालिका, पोलीस आयुक्तालयातील तसेच सिंहगड पोलीस स्टेशनचे पदाधिकारी व वाहतूक विभागातले पदाधिकारी, सर्व मान्यवर व्यक्ते, कॅप्टन स्मिताताई गायकवाड, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, डॉक्टर विनायक गोविलकर, डॉक्टर संजय उपाध्ये, तसेच या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक श्री रवींद्रजी वंजारवाडकर, व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक सौ मनीषा झेंडे, प्राध्यापक डॉक्टर मुकुंदराव तापकीर, डॉक्टर अनिल दुधबाते, पोलीस आयुक्त श्रीयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक सौ रेखा साळुंके, या सर्व मान्यवरांच्या चहापानाची व्यवस्था करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारे श्री सहस्त्रबुद्धे व त्यांचा परिवार, मंडप व्यवस्था उभारणीचे श्रीयुक्त चंद्रकांत पोटे व त्यांचे सहकारी, ध्वनी व वीज या व्यवस्थेचे श्री नितीन जाधव व सहकारी, व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी याची व्यवस्था करणारे श्री परांजपे, श्री भिसे व श्री जोशी, तसेच LED स्क्रीनची सोय करणारे श्री प्रशांत कवडे व त्यांचे सहकारी,
फेसबुक लाईव्हसाठी ब्रॉडबँडची सेवा देणारे श्री सुरेश शिंदे व त्यांचे सहकारी, आपण जी रांगोळी पाहता ती रांगोळी ती सुंदर रांगोळी काढणाऱ्या सौ मुग्धा पाटील व त्यांचे सहकारी, जनरेटरची सोय करणारे श्री महेश गायकवाड व शिंदे व त्यांचे सहकारी, व्याख्यानमाला परिसरातील सर्व इमारतीतील रहिवासी ज्यांनी हे व्याख्यान त्यांना त्रास नसून त्यांना त्यांच्यासाठी प्रबोधन त्यांच्यासाठी विचाराची पर्वणी आहे असे मानणारे येथील सर्व आसपासच्या बिल्डिंगमधील रहिवासी, तसेच प्रसिद्ध साहित्य व छपाई साहित्यासाठीचे डॉट विजन ग्राफिकच्या सीयुत पायगुडे व त्यांचे सहकारी, या सिंहगड भागाच्या परिसरातील फ्लेक्स बॅनर व होर्डिंग लावून व्याख्यानमालेस प्रसिद्धी देणारे व मदत करणारे नगरसेवक श्री प्रसन्नदादा जगताप, सौ मंजुषाताई नागपुरे, श्री श्रीकांत जगताप, सौ ज्योतिताई गोसावी, श्री हरिदास चरवड, श्री राजाभाऊ लोयगुडे, सौ राजश्रीताई नवले, सौ नीताताई दांगट, श्रीयुत धीरज घाटे, श्री शरद जगताप, श्रीयुत हेमंत दांगट, श्री महेश पोकळे, तसेच श्री विलास नरे, अप्पा येवले, श्री मनोहर बोधे, प्रमुख पाहुणे व वस्तीतील मुलांचे समूहगीत सादर करण्यासाठी वाहतूक व्यवस्था करणारे श्री खटावकर व श्री अजित सावंत, ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे श्री माजी खासदार श्री प्रदीपदादा रावत, आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर, श्री दीपकजी नागपुरे, प्रसन्नदादा जगताप, श्री बापू घाटपांडे, श्री सुनील मारणे, डॉक्टर राजेंद्र हिरामट, राष्ट्रीय स्वयंसंघाचे पदाधिकारी श्री रवींद्रजी वंजारवाडकर, महेशराव करपे, महेशराव लेले, श्री सचिनजी भोसले, श्रीयुत शारंगनाथू, श्रीयुत NS साबळे, श्रीयुत जोगळेकर, तसेच या कार्यक्रमासाठी आर्थिक सहाय्य करणारे अनेक जण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यातील काही जणांचा नामोल्लेख जरूर घ्यावा लागेल. सोलापूर जनता सहकारी बँक, संपदा सहकारी बँक, जनकल्याण बँक, डोंबिवली नागरिक सहकारी बँक, इंद्रायणी सहकारी बँक, कल्याण जनता सहकारी बँक, महाराष्ट्र बँक, ठाणे जनता सहकारी बँक, जनता सहकारी बँक, जनसेवा बँक, महालक्ष्मी बँक, पूर्णवादी बँक बीड, तसेच वाई अर्बन, जनकल्याण पतसंस्था, या व्यतिरिक्त काही एंटरप्राइजेस, काही हॉटेल्स, काही अन्य संस्था आहेत, त्यांनी पण आम्हाला आर्थिक सहाय्य केलेलं आहे. त्यामध्ये कार्वी प्युअर वेज, GSN हॉस्पिटॅलिटी, वेज कल्चर, तात्यासाहेब नातू फाउंडेशन, कूलिंग पीपल, सवाई वेज, MP सोल्युशन, श्री महेश पोकळे, श्री पैठणकर, सॉफ्ट व्ह्यू, तसेच श्री रवींद्र कुलकर्णी, श्री मकरंद पेंडसे, श्री कात्रे, श्री भालचंद्र कुलकर्णी, अपूर्वा श्रीपाद खांडेकर, श्री अजिंक्य देशपांडे, श्री सुधीर काळकर, श्री श्रीनिवास फौजदार, हिंदुस्तान जागरण, श्री GVN प्रसाद, श्री सुमित बेनकर, श्री पृथ्वीराज सावरकर, श्री शशांक